नमस्कार, मी राजेंद्र कुमार शिंदे, विजेंद्री न्यूज चॅनल मध्ये आपलं स्वागत। पाहूया ठळक घडामोडी। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ठाम आणि निष्ठावंत आहे, तो कुठेही जाणार नाही अशा वावड्या कोणी उठवत असेल त्याचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो, असे स्पष्टीकरण माजी आमदार आणि भाजपाचे ज्येष्ठ नेते बाळासाहेब माने यांनी विजेंद्री न्यूज चॅनलशी बोलताना दिले। चिपळूणमधील भाजपाचे कार्यकर्ते अन्य पक्षात जाणार अशी चर्चा होती, मात्र बाळासाहेब माने यांनी स्पष्ट शब्दात त्याचा इन्कार करून महाराष्ट्रातले आघाडी सरकार कोणत्याही क्षणी पडेल अशी स्थिती असताना भाजपाच्या कार्यकर्त्यांबद्दल गैरसमज पसरवले जात असल्याचे त्यांनी सांगितले। पालिकेच्या वतीनं माननीय लाडक्या नगराध्यक्ष सभापती सुरेखाताई खेराडे यांच्या पुढाकारानं या ठिकाणी चित्रकला स्पर्धा आणि त्याचबरोबर संध्याकाळी महिला बचत गटांचं संमेलनाच्या प्रकारच्या कार्यक्रमाच्या निमित्तानं या ठिकाणी मी आलो होतो। आत्ताच या बालचित्र कला स्पर्धेचं उद्घाटन या ठिकाणी झालेलं आहे। सर्व सहभागी झालेल्या मुलांचंसुद्धा आणि कलाकारांचं त्यांच्या पालकांचं या ठिकाणी मी स्वागत करतो। या ठिकाणी आमच्या लाडक्या नगराध्यक्षा सभापती सुरेखाताई खेराडे, नगरसेविका नुपूर बाची, दुसऱ्या नगरसेविका सभापती देवळेकर, विजयराव चितळे, नंतर परिमल भोसले, हे सगळे आमचे सहकारी या ठिकाणी आहेत। काही गेले काही दिवस चिपळूण शहरामध्ये अशा प्रकारच्या काही वावड्या उठतात या ठिकाणी की भारतीय जनता पार्टीच्या मध्ये असलेले काही कार्यकर्ते हे कुठे जाणार अशा प्रकारचं, तर या निमित्तानं मी सांगू इच्छितो सगळ्या जनतेलासुद्धा की आज आघाडी सरकार हे कुठल्याही क्षणी महाराष्ट्रातलं पडू शकतं आणि अशा वेळेला भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांप्रती चिखलफेक करणे, येणाऱ्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीच्या जे आमचे उमेदवार आहेत, जे आमच्या नगराध्यक्ष आहेत, नगरसेवक आहेत, यांच्याबद्दल समाजामध्ये काहीतरी गैरसमज पसरवणं अशा करता काही आमचे मित्र ज्या काही वावड्या उठवत आहेत त्या पूर्णपणे निखालसने खोट्या आहेत। आज 5 वर्षापूर्वी चिपळूणच्या जनतेनं या ठिकाणी मी सुरेखाताई खेराडेंना नगराध्यक्ष म्हणून उमेदवारी दिल्यानंतर एक चांगलं पाठबळ दिलं आणि 5 वर्ष ज्याची काही परिस्थिती होती त्या परिस्थितीला तोंड देऊन त्या ठिकाणी चांगलं काम सुरेखाताई खेराडे आणि भाजपचे सगळे आमचे नगरसेवक, अपक्ष नगरसेवक यांनी केलेलं आहे। आणि त्यामुळे जर असं कोणी कुठल्या ह्याच्यात असेल, कोण कुणाला भेटलं, कोण कुठं गेलं, तर अशी परिस्थिती अजिबात नाही। आणि माझा पूर्ण विश्वास भारतीय जनता पार्टीच्या आमच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांचा आहे। मी उलट असं या निमित्तानं चिपळूणकरांना सांगेन की पुन्हा एकदा भारतीय जनता पार्टीला आम्हाला चिपळूण शहरामध्ये या ठिकाणी बहुमत आपण या निमित्तानं द्यावं आणि अशा प्रकारच्या जे कोण वावड्या उठून ते बदनामी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी करत असतील त्याचा मी तीव्र शब्दात धिक्कार करतो। आज नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखाली देशामध्ये सक्षम अशा प्रकारे भारतीय जनता पार्टी काम करते। देवेंद्रजी फडणवीसांच्या नेतृत्वाखाली राज्यामध्ये कोणत्याही क्षणी खरं तर भारतीय जनता पार्टी सरकार येऊ शकतं, कारण त्या 2 वर्षापूर्वी भारतीय जनता पार्टी आणि शिवसेना अशा प्रकारचा मॅन्डेट, अशा प्रकारचं बहुमत, देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री व्हावेत म्हणून ह्या महाराष्ट्रातल्या जनतेनं दिलं होतं। त्याला हरताळ ज्या पक्षानं फासलेलं आहे त्यांच्याकरता भविष्याची वेळ ही कठीण आहे आणि त्यामुळं काही नाही काहीतरी वावड्या उठवणं अशा प्रसंग चालू आहे। त्यामुळं मला असं वाटतं की अशा वावड्या उठवण्यापेक्षा आपलं आघाडी सरकार हे अपयशी ठरलेलं आहे आणि जनतेच्या काही सेवा कराव्यात, विकास कामं करावी। 2 वर्षामध्ये भ्रष्टाचाराची बजबूजपुरी झाली आहे, गुन्हेगारीकरण राज्यामध्ये झालेलं आहे, स्वतः अनेक मंत्री या राज्यामधले गायब आहेत, तर त्यांनी त्यांच्याकडे पाहावं। भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता ठाम आणि निष्ठावंत आहे आणि तो भविष्यामध्ये भारतीय जनता पार्टीमध्येच राहणार असा मला यानिमित्तानं विश्वास चिपळूणकरांना द्यायचा आहे। त्या कोणत्याही प्रकारचा संभ्रम मनामध्ये आणू नये, चिपळूणकरांनी पुन्हा एकदा आम्हाला चांगली साथ द्यावी अशी मी यानिमित्तानं विनंती करेन। बातम्याचा ओघ असंच चालू राहील। पाहत राहा विजेंद्री न्यूज चॅनल। धन्यवाद।